आणि आता एक दुःखद बातमी आहे. लेखक, कला समीक्षक आणि संग्रहालय तज्ज्ञ अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या सदाशिव गोरक्षकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. वाशिंद इथे राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील देवरुख इथे लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय साकारलं गेलं. आपल्यासोबत चित्रकार विजयराज बोधनकर आहेत. बोधनकर सर, किती मोठा धक्का साहित्य विश्वाला. नमस्कार. नमस्कार. सदाशिवराव गोरक्षकर ही पुरातन शास्त्र किंवा म्युझियम या क्षेत्रातली एक महनीय आणि अभ्यासू तज्ञ अशी फार मोठी व्यक्ती होती, ज्यांनी निस्वार्थपणे भारतात ज्या ज्या महत्वाची काही म्युझियम्स आहेत तिथे अगदी निस्वार्थपणे आपलं सेवा दिली. आणि प्रिन्स ऑफ वेल म्युझियम आणि गोरक्षकर याचं जे समीकरण होत ते, आणि इतिहास आणि पुरातन शास्त्राचा प्रचंड गाढा इतिहास, मी त्यांच्या समवेत अनेक वर्ष राहिल्यामुळे मलाही त्याचा लाभ झाला. आणि आज एवढी मोठी व्यक्ती आपल्यातनं गेली याचं खरोखरच ही पोकळी भरून निघणार नाही. बोधनकर सर, त्यांचं जे कर्तृत्व होतं किंबहुना त्यांचं जे योगदान होतं या सगळ्या विषयांमध्ये, पुढच्या पिढीसाठी सुद्धा किती मोठी पोकळी निर्माण करणार आहे आता. खर तर तो जो अभ्यासक असतो त्या विषयाचा आणि अत्यंत प्रामाणिक त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते नव्या पिढीला खूप चांगलं मार्गदर्शन. आणि ज्यावेळेस मी त्यांच्या सानिध्यात होतो आणि तिथे विशेष म्हणजे अभ्यासू व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला की त्यानंतर त्या व्यक्तीला जे त्यांच्याकडनं मिळायचंय मलाही खूप मिळालं. मी चित्रकार असूनही त्या विषयात त्यांच्याकडे जी पुस्तकं, त्यांच्याकडे जे काही संदर्भ होते, तर त्याचं एकच मला प्रत्यय आलं की त्यांनी जगाला भरभरून दिलं या विषयातलं. हो हो. बोधनकर सर, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल.